नमस्कार सावित्री ज्योती यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत ऐतिहासिक स्थळे गड किल्ले किंवा भुईकोट या आपल्या वेब सिरीजमध्ये आज आपण आलेलो आहोत की वाबगाव या गावामध्ये असणारं श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर प्रथम यांचं हे जन्मस्थान असणारा हा भुईकोट किल्ला आहे आणि हा भुईकोट किल्ला श्रीमंत सुभेदार मल्हाराव होळकर यांनी हा बांधलेला किल्ला सतराशे एकोणपन्नासमध्ये हा किल्ला त्यांनी या ठिकाणी बांधला आणि हा भुईकोट या प्रकारामध्ये असणारा किल्ला आहे आणि या किल्ल्याचे बुरुज या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतात आणि अतिशय मजबूत आणि चांगल्या घडीव दगडामध्ये बांधलेले हे दोन्ही बुरुज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि होळकरांच्या वैभवशाली इतिहासाचा आणि मध्यगीन काळातील किल्ल्यांचा नमुना जर आपल्याला पाहायचा असेल तर आपण एकदा तरी या भुईकोट किल्ल्याला किंवा होळकर किल्ला किंवा याला वाबगाव किल्ला देखील असं म्हणतात हा किल्ला आपण एकदा तरी पाहिलाच पाहिजे आणि जवळपास आठ एकरामध्ये असणारा हा बालेकिल्ला आहे आणि त्याहीपूर्वी नगरकोट हा वीस बावीस त्या ठिकाणी एकराचा परिसर हा त्या ठिकाणी तटबंदी होती आणि हा आता आठ एकरामध्ये असणारा हा बालेकिल्ला म्हणजेच होळकर किल्ला किंवा वाबगावचा किल्ला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि या किल्ल्याचा अजूनही भव्य असं प्रवेशद्वार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर लाकडामध्ये तयार केलेले हे भव्य असं प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारावर त्या ठिकाणी लोखंडी पट्टी आहे आणि या लोखंडी पट्ट्यावर या ठिकाणी आपण पाहतो की अशा लोखंडी सुळे या ठिकाणी तयार केलेले आहे आणि हे अतिशय अनुखुचीदार हे त्या काळामध्ये असायचे आणि या लोखंडी पट्ट्यांवर बसवलेले हे अनुकुचीदार त्या ठिकाणी असणारे लोखंडी सुळे कशासाठी होते तर त्या ठिकाणी हत्तींनी देखील हा दरवाजा तोडता येऊ नये हत्तींना धडक देता येऊ नये आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा दरवाजा त्या ठिकाणी उघडता येऊ नये तोडता येऊ नये म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी लोखंडी अनुकुचीदार सुळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि अतिशय या लाकडी दरवाजावर सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहतोय की कलाकुसर ही केलेली आहे आणि पेशवे काळामध्ये त्या ठिकाणी वास्तुकलेचा नमुना जर कुठला होता तर लाकडावर देखील कोरीव काम हे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी आपण पाहतो आहे की लाकडावर देखील हे नक्षीकाम असं आपल्याला केलेलं पाहायला मिळतं आणि या ठिकाणी हा दिंडी दरवाजा आपल्याला पाहायला मिळत आहे तर मुख्य प्रवेशद्वार हे काही सण समारंभाच्याच वेळेस उघडलं जातं आणि इतर वेळेस आत बाहेर आणण्यासाठी हा प्रत्येक किल्ल्यावर असा दिंडी दरवाजा आपल्याला हा पाहायला मिळत आहे तर अशा प्रकारे हा वाबगावचा होळकर किल्ला याचं हे प्रवेशद्वार आणि हे दोन्ही बुरुज आपण पाहिलेले आहे आणि यानंतर या किल्ल्याच्या परिसरामध्ये किल्ल्याच्या बाहेर असणाऱ्या अनेक वास्तू देखील आपण पाहणार आहोत या बालेकिल्ल्याची तटबंदी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते आणि या किल्ल्याच्याच बाहेर या ठिकाणी आपल्याला चुन्याचा घाणा या ठिकाणी असा पाहायला मिळतो बांधकामासाठी जो काही चुना वापरला जायचा आणि चुना तयार करण्यासाठी हा चुन्याचा घाणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हा चुना तयार करण्यासाठी चुन्याचा गिलावा करण्यासाठी हे आपल्याला दगडी असं जातं किंवा असं चाक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि हा या ठिकाणी असणारा चुना बनवण्याचा चुन्याचा घाणा या ठिकाणी आपण पाहत आहोत महाराजा यशवंतराव होळकर या ठिकाणी यांचं हे जन्मस्थान आणि या किल्ल्याचे बुरुज अतिशय भक्कम असे बुरुज आणि लाकडी प्रवेश या ठिकाणी आपल्याला पाहायला हे मिळत आहे सध्या हा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यामध्ये आहे आणि रयत शिक्षण संस्थेच्या या ठिकाणी महाराजा यशवंतराव होळकर हे विद्यालय या ठिकाणी भरत आहे आणि आता आपण या ठिकाणाहून या दिंडी दरवाजातून आपण आतमध्ये जाऊन या आतमध्ये असणाऱ्या अनेक वस्तू आपण आणि वास्तू या पाहणार आहोत आणि दिंडी दरवाज्यातून आपण आतमध्ये आल्यानंतर या प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला असे आपल्याला देवड्या या दोन्ही बाजूला कमाणीदार असा देवडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात डावीकडे आणि उजवीकडे असणाऱ्या या दोन्हीही देवड्या आहे आणि देवड्या म्हणजे या ठिकाणी पहारेकरी असतील किंवा सैनिकांना बसण्याचं हे ठिकाण असणारं देवड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात दिंडी दरवाज्यातून आपण आतमध्ये आल्यानंतर समोरच आपल्याला लगेच हा राणी महालाचा या ठिकाणी भाग पाहायला मिळतो आणि याच ठिकाणी आपण पाहतो की महाराजा यशवंतराव होळकर यांच्या ठिकाणी आपल्याला एक तैलचित्र पाहायला मिळतं त्यांचा जन्मदेखील याच ठिकाणी झालेला आहे आणि याच ठिकाणी आपल्याला सोन्याचा घाणा बनवण्यासाठी या ठिकाणी असणारा एक दगडी चाक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि हा राणी महालाचा भाग आहे आणि राणी महालाची ही तटबंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आतमध्ये राणी महाल आहे आणि या राणी महालाला लगेच प्रवेदरातून आतमध्ये आल्यानंतर लगेच तटबंदी ही केलेली आहे आणि हा ही तटबंदी करण्याचा उद्देश आहे की शत्रू लगेच आतमध्ये त्या ठिकाणी येऊ नये आणि आलास तर या ठिकाणी तटबंदी आहे आणि तटबंदीवर आपण पाहतो की तीन अशा देवळ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी ह्या तीन देवळ्या आहे या देवळ्यांचा उद्देश का होता की तिथे तोफा बसरल्या होत्या जर शत्रू आतमध्ये आलास तर तटबंदीवरून सैनिक आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या तोफा आहेत त्या तोफांनी सैनिकांच्यावर हल्ला करता येईल या उद्देशाने या देवळ्या होत्या आणि जे काही सर्व किल्ल्या आहेत त्या प्रत्येक किल्ल्यावर अशाच प्रकारची व्यवस्था ही मध्ययुगाच्या काळामध्ये आपल्याला केलेली पाहायला मिळते प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर सुरुवातीला आपल्याला हा राणी महालाचा भाग या ठिकाणी दिसत आहे आणि या राणी महालाचा हा जो भाग आहे या ठिकाणी राणी महालाची तटबंदी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या काळामध्ये विटांचं बांधकाम पेशवे काळामध्ये जास्त प्रमाणामध्ये विटांचं बांधकाम हे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर अशा प्रकारे कमानयुक्त असणारी ही राणी महालाची तटबंदी या ठिकाणी आहे आणि हे राणी महालाचं प्रवेश जर आहे सध्या राणी महालाचा हा भाग बंद आहे कारण या ठिकाणी रई शिक्षण संस्थेचं विद्यालय या ठिकाणी भरत आहे आणि जेव्हा शाळा सुरू असते तेव्हा हा राणी महालाचा भाग या ठिकाणी चालू असतो आणि याच राणी महालामध्ये राण्यांचे महाल आहेत त्या ठिकाणी काही मंदिरं देखील आहे संगमरवरी काही वास्तू आणि वस्तूदेखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की ज्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी स्वतः तयार करून घेतलेल्या होत्या तर अशा प्रकारे हा राणी महालाचा भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि याच ठिकाणी रय शिक्षण संस्थेचं विद्यालय की महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय या ठिकाणी भरत आहे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर पाटील यांचाही या ठिकाणी अर्धपुतळा आपल्याला पाहायला हा मिळत आहे राणी महालापासून आपण पुढे आल्यानंतर राजमहालाच्याच अलीकडे आपल्याला काही या ठिकाणी भुयारी मार्ग आपल्याला दिसतो आणि या ठिकाणी या भुयारामध्ये जवळपास एकशे चाळीस एवढ्या खोल्या या ठिकाणी होत्या तर हाच आपल्याला या ठिकाणी हा भुयारी मार्ग हा पाहायला मिळतो परंतु हा सध्या बंद अवस्थेमध्ये असणारा हा भुयारी मार्ग आहे आणि या ठिकाणी जवळपास एकशे चाळीस खोल्या होत्या किंवा धान्य कोठारं किंवा टाकसाळ होळकरकालीन जे काही टाकसाळ आहे त्या ठिकाणी हाच या ठिकाणी असणारा हा भाग आहे आपण आता उभे आहोत हा होळकर किल्ल्याचा या ठिकाणी असणारा राजमहाल किंवा राजदरबाराचं हे मुख्य असं प्रवेशद्वार आहे परंतु सध्या हे प्रवेशद्वार मात्र बंद अवस्थेमध्ये आहे आतूनच बंद केलेलं आहे परंतु हे, हे देखील अतिशय मजबूत असणारं प्रवेशद्वार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि हे दोन मजले असणारं प्रवेशद्वार आहे तर साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दगडी बांधकाम हे केलं जायचं त्यानंतर पेशव्यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी विटांचं बांधकाम हे मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं आणि हा जो काही किल्ला बांधलेला आहे तर या किल्ल्यामध्ये दगडी आणि विटांचं असं बांधकाम आपल्याला या ठिकाणी पाहायला हे मिळत आहे आणि आता यानंतर आपण या, या राजमहालामध्ये किंवा राजदरबारामध्ये जाऊन राजदरबार कसा होता हे आपण पाहणार आहोत यानंतर आपण राजदरबारामध्ये किंवा राजमहालामध्ये प्रवेश करत आहोत आणि मुख्य राजमहालाचं बंद आहे परंतु अशा प्रकारे या ठिकाणी राजमहालामध्ये प्रवेश करण्यासाठी एक आपल्याला या ठिकाणी भगदाडे हे पाहायला मिळतं आणि अशा प्रकारे जवळपास तीन मजली असणारं हे राजमहालाचा भाग आहे त्याच्या बाजूला आपल्याला ही दगडी मजबूत दगडांमध्ये बांधलेली तटबंदी ही पाहायला मिळत आहे आणि आता आपण राजमहालाच्यामध्ये प्रवेश हा केलेला आहे आणि जवळजवळ चौकोनी असणारा हा संपूर्ण राजदरबार या ठिकाणी आपल्याला हा पाहायला मिळत आहे आता आपण राजदरबाराच्या या भागामध्ये आलेलो आहोत आणि जवळपास एक एकरामध्ये असणारा हा राजदरबाराचा आपल्याला भाग पाहायला मिळत आहे आणि दोन मजली बांधकाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि पूर्णपणे विटांच्यामध्ये हे बांधकाम केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो की विटांच्यामध्ये अशा सुंदर अशा कमानी या तयार केलेल्या आहे आणि त्या ठिकाणी चारही बाजूंना बाजूंनी वर जाण्यासाठी तटबंदीवर जाण्यासाठी त्या ठिकाणी रस्ते देखील हे ठेवलेले आहे आणि आपण समोर पाहत आहोत तर या ठिकाणी हा राजदरबारामध्ये महत्त्वाचे जे काही व्यक्ती आहे किंवा महाराजांसाठी हा बसण्याच्या ठिकाणी व्यवस्था होती अशा याच्या इथे नोंदी सापडतात आणि या ठिकाणीच महाराज हे बसत असायचे आणि महाराजा यशवंतराव होळकर यांचं हे जन्मस्थान आहे आणि याच वाबगावच्या किल्ल्यामध्ये मग श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर आहेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आहेत त्यानंतर तुकोजी होळकर आहे त्यानंतर महाराजा यशवंतराव होळकर अशा सर्व महापुरुषांनी जेव्हा जेव्हा हे दक्षिण मोहिमेवर असायचे तेव्हा दक्षिण मोहिमेवर असताना या वाबगावच्या किल्ल्यामध्ये या सर्व महापुरुषांचं वास्तव्य असायचं अनेक दिवस या ठिकाणी हे राहिलेले आहे आणि हा जो काही राजदरबाराचा भाग आहे जो काही खालचा मजला आपल्याला पाहायला मिळतो किंवा वरचा मजला हा आतून पोकळ होता आणि आने या ठिकाणी अनेक दालनं होती या पोकळ भागामध्ये अनेक दालनांची व्यवस्था त्या ठिकाणी लोकांची कदाचित राहण्याची व्यवस्था असेल सैनिकांची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते की अशी मोकळी त्या ठिकाणी पोकळ भाग आहे आणि त्या ठिकाणी अनेक दालनांचा हा भाग होता परंतु आता हा राजदरबाराचा भाग अनेक ठिकाणी त्याचं जे काही बांधकाम आहे हे बांधकाम ढासळत चाललेलं आहे त्याची पडझडही होत आहे आणि याच राजदरबाराने अनेक त्या ठिकाणी घडामोडी पाहिलेल्या असणार आहेत या ठिकाणाहून अनेक निर्णय हे घेतले गेलेले असणारे अनेक मोहिमेंचं नियोजन या ठिकाणाहून हे झालं असणार आहे तर अशा प्रकारे आठ एकरामध्ये असणारा मल्हाराव होळकर यांनी बांधलेला सतराशे एकोणपन्नासमध्ये या किल्ल्याचं बांधकाम हे केलेलं होतं हा राजदारावर दरबाराचा भाग आहे आणि या जर वास्तूंना या बांधकामाला या इमारतींना जर बोलता आलं तर मल्हाराव होळकर किंवा यश त्या ठिकाणी महाराजा यशवंतराव होळकर असतील आणि होळकर घराण्याचा वैभवशाली इतिहास ते आपल्याला नक्कीच सांगणार आहे अनेक घडामोडी आपल्या पोटामध्ये घेऊन हा राजदर दरबाराचा भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो उत्तम वास्तुकलेचा हा नमुना हा या ठिकाणी आपण पाहत आहोत श्रीमंत सुभेदार मल्हारा होळकर यांनी बांधलेला हा वाबगावचा होळकर किल्ला या किल्ल्याचा राजदरबाराचा आपण आता भाग पाहत आहोत आणि या ठिकाणी दुमजले असं हे बांधकाम विटांच्यामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं कमानी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि तटबंदीवर जाण्यासाठी चारही बाजूंनी त्या ठिकाणी रस्ते हे केलेले आहे किंवा पायऱ्यांची व्यवस्था ही आपल्याला पाहायला मिळते आणि याच राजदरबाराच्या उत्तरेकडील भागामध्ये आपल्याला काही शिल्प हे पाहायला मिळत आहे आता या शिल्पांचा बराचसा भाग आपल्याला थोडासा दुरावस्थेमध्ये किंवा खराब झालेला पाहायला मिळतो परंतु या शिल्पामध्ये काही महिला काही पुरुष त्या ठिकाणी नृत्य करताना आपल्याला पाहायला या मिळत आहे तर सुंदर असा वास्तुकला असणारं कलाकुसर असणारं हा नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि हा जो काही राजदरबाराचा त्या ठिकाणी भाग आहे मुख्य जे काही प्रवेशद्वार आहे की जे आता आतून बंद केलेलं आहे परंतु त्या राजदरबाराचा दोन मजली या ठिकाणी आपल्याला हे बांधकाम अशा पद्धतीने पाहायला हे मिळत आहे आणि दगडी आणि विटांचं बांधकाम या ठिकाणी या राजदरबाराच्या भागामध्ये केलेलं आहे आणि याही भागामध्ये आपल्याला अनेक दालनं ही पाहायला मिळतात किंवा सुंदर अशा कमाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि राजदरबारामध्ये प्रवेश करण्यासाठी जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते अशा पद्धतीने आतमधून आपल्याला बंद केलेलं हे पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी या तटबंदीवर जाण्यासाठी या ठिकाणाहून अनेक रस्ते देखील हे ठेवलेले आहे आणि यानंतर आपल्याला आता तटबंदीवरून हा राजदरबार कसा दिसतो हे आपण पाहणार रा आहोत राज दरबाराच्या या वास्तूमध्ये आपण उभे आहोत आणि समोरच आपल्याला ज्या ठिकाणी या राजदरबारातील मुख्य पुरुष किंवा महाराज ज्या ठिकाणी बसायचे ती जागा देखील दे आपल्यासमोर पाहायला मिळते आणि दोन मजले असणारं हे राजमहालाचं राजदरबाराचं बांधकाम या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि होळकरांच्या वैभवशाली इतिहासाचा आणि मध्ययुगीन काळाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल गडकिल्ल्यांचा अभ्यास करायचा असेल तर हा किल्ला आपण पाहिलाच पाहिजे या राजदरबाराचा जो काही तटबंदीचा भाग आहे या भागावर जाण्यासाठी या ठिकाणी पायऱ्यांची विटांमध्ये पायऱ्यांची अशी व्यवस्था ही आपल्याला केलेली पाहायला मिळ मेत मिळते आणि आता आपण या पायऱ्या सोडून वर जाणार आहोत की कशा पद्धतीने तटबंदीचा हा भाग आपल्याला दिसतो आणि वरून राजदरबाराचा भाग कसा दिसत आहे हे आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी हा वरचा भाग देखील आतून पोकळ असा आहे आणि सुंदर कमाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि इथून समोर आपल्याला हा राजमहालाचा जो काही दक्षिणेकडील भाग आहे किंवा त्या ठिकाणी महाराजांची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि विटांमध्ये केलेले हे बांधकाम आहे त्यामध्ये सुंदर अशा कमाने देखील ह्या तयार केलेल्या आहेत आणि मध्यगीन काळातील वास्तुकलेचा हा एक उत्कृष्ट नमुना या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि वरच्या भागातून आपल्याला हा राजदरबाराचं या ठिकाणी अशा पद्धतीचं दृश्य दिसत आहे दोन मजली बांधकाम हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अशा पद्धतीने विटांचा वापर करून हे बांधकाम या ठिकाणी राजदरबाराचं आपण पाहत आहोत आता अगदी आपण राजदरबाराची जी काही तटबंदी आहे या तटबंदीवर आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी असा खाबरी पाट देखील आपल्याला पाहायला मिळतो की या ठिकाणी पाणी आणण्याची व्यवस्था देखील ही केलेली होती आणि या वाबगावच्या बाहेर असणाऱ्या एका टेकडीवर त्या ठिकाणी हत्ती तलाव बांधून त्या ठिकाणाहून या ठिकाणी पाणी फिरवण्याची व्यवस्था ही तटबंदीवर गेली आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी हा अशा पद्धतीने राज दरबाराचा भाग आपल्याला तटबंदीवरून आपण या ठिकाणी पाहत आहोत समोर आपल्याला राजमहालाचा मुख्य हा भाग दिसत आहे आणि याच ठिकाणी या राजदरबारामध्ये अनेक घडामोडी झालेल्या असणार आहेत अनेक घडामोडी आपल्या पोटामध्ये उदरामध्ये घेऊन या ठिकाणी इतिहासाची साक्ष देणारा हा राजदरबार आणि वाबगाव किल्ल्याचा भाग आहे आणि याच तटबंदीवरून आपल्याला समोर त्या ठिकाणी राणी महालाचा भाग दिसत आहे राणी महालाच्या काही वास्तू हे आपल्याला दिसत आहे आणि समोरच जे काही या, या किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या भागामध्ये त्या ठिकाणी होळकरांचं जे काही बांड ना हे निशान आहे ते निशान फडकवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली असायची आणि या किल्ल्याची तटबंदी आपल्याला दिसत आहे समोरच त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला बारव किंवा त्या ठिकाणी बुरजामधली विहीर याचे देखील भाग या किल्ल्यावरून आपल्याला किंवा या राजदरबाराच्या असणाऱ्या तटबंदीवरून आपल्याला हे दृश्य हे दिसत आहे वाबगाव किल्ल्याच्या राजदरबाराच्या तटबंदीवर आपण उभे आहोत आणि सम पुढे आपल्याला हा राजदरबाराचा भाग हा पाहायला हा मिळत आहे दोन मजली बांधकाम याचं या ठिकाणी होतं आणि उजवीकडे म्हणजे उत्तरेच्या बाजूला किल्ल्याचं त्या ठिकाणी राणी महालाचा भाग आहे किंवा बारव आहे तटबंदी ही आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आठ एकरामध्ये असणारा हा बालेकिल्ल्याचा भाग आहे परंतु त्या काळामध्ये श्रीमंत सुभेदार मल्लारराव होळकर यांनी संपूर्ण त्या ठिकाणी वीस बावीस एकराची तटबंदी बांधलेली होती त्याला नगरकोट असं म्हणतात त्यातला आता बऱ्याचसा नगरकोटाचा भाग तटबंदीचा भाग हा त्या ठिकाणी पडलेला आहे त्याची पडझड झालेली आहे परंतु हा आठ एकरामध्ये असणारा किल्ला त्याची तटबंदी ते अजूनही शाबूत आहे काही ठिकाणी आता त्याची पडझड देखील सुरूही झालेली आहे आणि ही पडझड आपण वेळीच थांबवली तर हे इतिहासाचे साक्षीदार असे शतकानुशतकं हे टिकून राहणार आहेत यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळामध्ये त्यांनी ब संपूर्ण भारतामध्ये अनेक मंदिरं घाट बांधले आणि या होळकर किल्ल्यामध्ये देखील आय श्री अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेलं हे लक्ष्मीचं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील त्यांनी स्वत बांधलेलं हे मंदिर या ठिकाणी आपण पाहत आहोत या वाबगावच्या किल्ल्यावरच असणारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला हा उलट्या एल आकाराचा या ठिकाणी बारव आपल्याला पाहायला मिळतो आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी संपूर्ण भारतामध्ये अनेक ठिकाणी बारव मठ मंदिरांचं बांधकाम केलं आणि या बारवामध्ये उतरण्यासाठी असे आपल्याला पायऱ्या देखील पाहायला मिळतात आणि उलट्या एल आकाराचा असणारा हा बारव आहे आणि या बारवामध्ये अजूनसुद्धा भरपूर अशा प्रमाणामध्ये आपल्याला पाणी हे पाहायलाही मिळत आहे परंतु या सध्याचा काळामध्ये या पाण्याचा वापर होत नसल्यामुळे या ठिकाणी आपल्याला केर कचरा हा पाहायला मिळतो तर अतिशय चांगल्या पद्धतीने दगडी घडीव दगडामध्ये बांधणारा हा बारव या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि समोरच आपल्याला या किल्ल्याची उंच असणारी तटबंदी देखील आपल्याला पाहायलाही मिळत आहे या होळकर किल्ल्यामध्ये असणारा आणखीन एक महत्त्वाची वास्तू किंवा ऐतिहासिक साधनांच्यामध्ये असणारं विहीर या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला अंधारी विहीर किंवा बुरजाखाली असणारी विहीर आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि अतिशय खोल असणारी बुरजामध्ये असणारी किंवा त्याला अंधारी विहीर असं म्हटलं जातं या ठिकाणी ही अंधारी विहीर आहे पहा आणि या विहिरीमध्ये जाण्यासाठी अशा प्रकारच्या पायऱ्यांची ही व्यवस्था ही केलेली आहे आणि सध्याच्या काळात देखील या अंधाऱ्या विहिरीमध्ये असणाऱ्या पाण्याचा हा वापर हा अजूनही केला जातो आणि अतिशय या ठिकाणी गारवा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे समोर आपण पाहतो की या अंधाऱ्या विहिरीमधलं पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला आप मिळत आहे आणि या ठिकाणी प्रकाश येण्यासाठी अशा प्रकारे ही खिडक्यांची व्यवस्था केलेली आहे खरं तर हा एक बुरुज आहे आणि या बुरुजाच्या खाली असणारी ही विहीर आणि म्हणून याला अंधारी विहीर आणि अजूनही अतिशय निर्मळ स्वच्छ आणि शुद्ध पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि या पाण्याचा वापर सध्या देखील केला जातो आणि जवळजवळ पावणे तीनशे वर्षापूर्वी बांधलेला हा किल्ला किंवा कि ही अंधारी बुर्जाखालची विहीर पण हे या पाणी अजून देखील अतिशय स्वच्छ शुद्ध अशा का प्रकारचं हे पाणी आहे आणि हा एक बुरुज आहे आणि या बुरुजाखाली असणारी विहीर म्हणून तिला बुर्जाखालची विहीर किंवा अंधारी विहीर असं म्हटलं जातं तर आता ही अशा पद्धतीची विहीर का बांधलेली आहे त्याची देखील काही कारणं आहे तर ही बुर्जाखाली असणारी अंधारी विहीर आपण पाहत आहोत या किल्ल्याच्या आपण अगदी तटबंदीवर आलेलो आहोत आणि समोर आपल्या ठिकाणी दगडी बांधकाम केलेला आणखीन एक बुरुज पाहायला मिळतो समोर आपल्या ठिकाणी राजदरबाराचा भाग आपल्याला पाहायला हा मिळत आहे आणि जी आपण अंधारी विहीर पाहिली तर ते अंधारी विहिरीचा हा या ठिकाणी बुरुज आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि याच बुरुजाखाली असणारी ही विहीर आपण या ठिकाणी पाहत आहोत तर अशा पद्धतीने ही बुरजामध्ये विहीर का बांधलेली होती तर जेव्हा टेहाळणीसाठी सैनिक हे तटबंदीवर असायचे बुरजावर असायचे तर त्यांना पाणी पिण्यासाठी खाली जावं लागू नये म्हणून ही बुरजामध्येच विहीर होती की या ठिकाणाहूनच ते पाणी हे घेऊ शकत होते पाणी हे ओढू शकत होते तर अशा प्रकारे ही या बुरजामध्ये असणारी ही अंधारी विहीर सैनिकांना या ठिकाणाहूनच पाणी घेता यावं म्हणून असणारी ही विहीर आहे आणि या ठिकाणी हा एक तिसरा बुरुज आहे चौथा बुरुज आपण या ठिकाणी समोर पाहत आहोत या किल्ल्याच्या आपण आता तटबंदीवर आपण आलेलो आहोत समोर राणी महालाचा आपल्याला भाग हा पाहायला मिळत आहे दक्षिण जादूला राजदरबाराचा भाग हा आपल्याला पाहायला हा मिळत आहे आणि या तटबंदीमध्ये आपण पाहतो की ठीक ठिकठिकाणी जंग्या किंवा अशा प्रकारे जंग्यांची व्यवस्था किंवा छरे हे ठेवलेले असायचे तर याचा उद्देश काय की या ठिकाणाहून आलेल्या शत्रूसैनिकांना या ठिकाणाहून बाणांचा वर्षाव करता यावा या ठिकाणी अशा प्रकारे आपण पाहतो की काही जंग्या किंवा त्याला आपण दिवळे असं म्हणतो किंवा त्याला असे छरे असं म्हणतात या तटबंदीवर सर्वच गड किल्ल्यांच्यावर आपल्याला हे पाहायला मिळतं आणि या तटबंदीमध्ये अनेक ठिकाणी तोफा टेकणे सुद्धा व्यवस्थाही केलेली असायची अशा प्रकारे या छर्यांची निर्मिती केलेली आहे आणि मध्ययुगीन काळामध्ये जे काही गडकिल्ले बांधले त्या प्रत्येक गड किल्ल्यावर अशा प्रकारची ही जंग्यांची व्यवस्था तटबंदीवर आपल्याला पाहायला मिळते आणि जवळपास पाच ते सहा फुटांची असणारी ही तटबंदीचा आपल्याला भाग हा पाहायला मिळतो आणि या तटबंदीवरून संपूर्ण हा किल्ल्याचा भाग आपण या ठिकाणी पाहू शकतो आठ एकरामध्ये असणारा हा किल्ला या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि या किल्ल्याचे जे काही मुख्य प्रवेशद्वारातले दोन महत्त्वाचे बुरुज आहे त्या आता बुरुजावर आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर याही ठिकाणी या, या तटबंदीमध्ये अशा प्रकारे जंग्यांची व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी तोफा देखील ठेवलेल्या असायच्या आणि तोफान ठेवून शत्रूवर आलेल्या शत्रूवर आक्रमण या ठिकाणाहून हे केलं जायचं तर गड किल्ल्यांच्यामध्ये असणारं त्या ठिकाणी संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा हा भाग जंग्यांचा या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि याच ठिकाणी जे काही होळकरांचं बांड निशान ही फडकवण्याची देखील या ठिकाणी व्यवस्था ही केलेली असायची आणि या किल्ल्याचं जे काही मुख्य प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वाराच्या बुरजावर आपण उभे आहोत आणि समोरून आलेल्या शत्रुसैनिकांवर हल्ला करण्यासाठी तोपांची देखील व्यवस्था ही केलेली असायची तर अशा प्रकारे अतिशय अजूनही भक्कम असणारा हा होळकर काल कालीन किल्ला या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि अजूनही तटबंदी आपल्याला शाबूत चांगल्या अवस्थेमध्ये पाहायलाही मिळत आहे यानंतर आता आपण आलेलो आहोत या, या किल्ल्याच्या बरोबरच बाहेर असणारं आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी स्वतः त्या कामामध्ये बांधकाम करून घेतलेलं या ठिकाणी महादेवाचं मंदिर की त्या मंदिराचं नाव श्री राजेश्वर मंदिर आहे आणि दगडी बांधकाम हे दगडी बांधकामामध्ये केलेलं हे मंदिराचं काम आणि या मंदिरामध्ये मंदिरा आता आपण प्रवेश करणार आहोत आहोत आणि हिमाडपंथी अशा प्रकारचं हे बांधकाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं अतिशय घडीव दगडामध्ये असणारं हे काम या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि श्रीराजराजेश्वराचं हे, हे, हे मंदिर आहे मंदिराच्याच बाहेर आपल्याला या ठिकाणी दगडी असा नंदी या ठिकाणी पाहायला मिळतो आणि या मंदिरामध्ये आपण आता प्रवेश करत आहोत अतिशय सुंदर नक्षीकाम असणारं दगडामध्ये घडीव दगडामध्ये बांधणारं हेमाडपंथी असं हे मंदिर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी त्या काळामध्ये बांधून घेतलेलं हे मंदिर आहे आणि या मंदिराचे दोन भाग आहेत आतमध्ये आपल्याला गर्भगृह दिसत आहे आणि या ठिकाणी बाहेर असणारं सभा मंडपाचा हा भाग आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यानंतर आपण या ठिकाणी गर्भगृहामध्ये प्रवेश करत आहोत आणि अतिशय सुंदर अशी भगवान महादेवाची या ठिकाणी पिंड आपल्याला पाहायलाही मिळत आहे आणि अशा प्रकारे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी स्वतः या ठिकाणी बांधून घेतलंशी हे श्री राजराजेश्वराचं मंदिर या ठिकाणी आपण पाहत आहोत नमस्कार आत्ता आपण आलेलो आहोत वाबगाव या ठिकाणी की महाराजा यशवंतराव होळकर यांचं हे जन्मस्थान आहे आणि श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधलेला हा भुईकोट किल्ला या किल्ल्यामध्ये आपण आज जाणार आहोत तत्पूर्वी होळकर घराण्यातील जे काही वंशज आहे त्या ठिकाणी योगेशराजे होळकर हे आता आपल्या समवेत आहे तर आपण त्यांच्याकडून थोडीशी या किल्ल्याची माहिती जाणून घेऊयात योगेशराजे आपण या किल्ल्याविषयी थोडीशी माहिती सांगावी नमस्कार मी योगेश राजे होळकर मी जैन महाराजा जयंत महाराजा यशवंतराव होळकर जयंती उत्सव समिती महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे आणि मूळ मी या वाबगाव गावातीलच एक रहिवासी आहे तर आपण महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मस्थळावर आता उभा आहे आणि महाराजा यशवंतराव होळकर यांचा जन्म तीन डिसेंबर सतराशे शहात्तर रोजी वाबगाव भुईकोट किल्ल्यात झाला त्यापूर्वी हा किल्ला स सुबेदार मल्हारराव होळकर यांनी बांधलेला आहे इथे पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर सर्वच होळकर महापुरुष या किल्ल्यामध्ये राहिलेले आहेत तर आपण या किल्ल्याच्या समोर राजराजेश्वर मंदिर आहे या किल्ल्याला जवळपास सात बोरूज आहे किल्ल्यात महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय पाचवी ते दहावीपर्यंत शाळा भरते आणि या ठिकाणी तीन डिसेंबर रोजी महाराजा यशवंतराव होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य दिव्य जयंती उत्सव साजरा होत आहे त्याचप्रमाणे तीन सहा जानेवारीला बी राज्याभिषेक सोहळा बी श्रीमंत भूषणशिह राजे होळकर होळकर घराण्याच्यातर्फे भव्य दिव्य प्रमाणात महाराष्ट्रातून अनेक बांधवच्या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत्या